मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई मध्ये गटाध्यक्षांचा मेळावा घेतील आणि मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंकण फुंकणार असताना आता मनसेमधील नाराजीच्या चर्चाही समोर येत आहे। मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा सुरू आहे। वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले पण त्यांना भाषण करू दिलेलं नाहीये, त्यामुळे आता वसंत मोरे हे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मनसेमध्ये आता सर्व काही अलबेले नसल्याची चर्चा रंगलेली आहे। दरम्यान राज ठाकरे मोरेंची नाराजी कशी दूर करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण पाहतोय पुन्हा एकदा वसंत मोरे हे नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। वसंत मोरे यांना सभेसाठी बोलावण्यात आलं परंतु त्या ठिकाणी त्यांना भाषण करू दिलं नाही आणि त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या। स्वतः वसंत मोरे हे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। वसंतजी, तुम्ही नाराज असल्याच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहेत, खरं तर तथ्य काय हे तुम्ही स्पष्ट करू शकतात? मी नाराज नाही, माझे कार्यकर्ते सगळे नाराज आहेत। कारण मी त्या ठिकाणी जो मेळावा होता त्या मेळाव्याला मी गेलो होतो आणि मी मेळाव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन तीन जणांची भाषणं झाली। वास्तविक पाहता मी गेली 15 वर्ष एक लोकप्रतिनिधी आहे आणि जर निवडणुकांच्या संदर्भातला विषय होता किंवा पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातला विषय होता तर त्या ठिकाणी बोलून देणं गरजेचं होतं। पण मला विचारलं सुद्धा नाही की तुम्ही बोलणार आहात की नाही म्हणून, आणि अशा वेळेत विचारतात की तुम्ही बोलणार आहे की नाही की ज्या वेळेस सगळी सभा संपणार आहे। मी तर त्या मेळाव्याच्या 1 तास अगोदर जागेवरती उपस्थित होतो, मग त्या टायमाला जरी मला विचारलं असतं तरी मी बोललो असतो 10 मिनिटं बोलायला। आणि मी खाली आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मला प्रश्न विचारले की तात्या आम्ही तुम्हाला पण ऐकायला आलो होतो, तुम्ही का नाही बोलले? तर मी म्हटलं मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा बाबा पक्षाचे नेते स्टेजवरती होते, तुम्ही त्यांना विचारा मला का नाही बोलू दिलं। मला जर बोलू दिलं असतं, मला जर विचारलं असतं तर मी 100% बोललो असतो। हीच परिस्थिती मागे सुद्धा 1.5 ते 2 महिन्यापूर्वी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा जो मेळावा झाला माझ्या मतदारसंघाचा, माझ्या मतदारसंघाच्या मेळाव्यात सुद्धा मला कुठलाही विषय देण्यात आला नाही। मेळाव्यात गेल्यानंतर ना मला विचारलं की तू ह्या विषयावरती बोल, मी तिथं मग इथं सुद्धा जर मला वाटले असते मला काय असा काय अभ्यास करून यायची गरज नाही पडत ना, मला सांगितलं असतं 2 शब्द बोला, बोललो असतो मी। मी स्टेजवरती पोहोचण्याच्या अगोदर मी नुसतं वॉशरूमला जाऊन येसपर्यंत तिकडं दीप प्रज्वलन होतं, तिकडं महाराजांच्या पुतळ्याला हार घातला जातो, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घातला जातो। मग एवढी घाई कशा करता? मी 1 तास अगोदर स्टेजवरती जाऊन थांबलोय ना तिथं सभागृहामध्ये, त्यावेळेस घाई केली जात नाही। मग कार्यकर्ते प्रश्न, मला वाटतं की ही माझ्या नाराजीचा विषय नाही, हा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। कार्यकर्त्यांना उत्तर द्यावीत की वसंत मोरेला त्या ठिकाणी का नाही भाषण करायला लावलं, लोकप्रतिनिधीला भाषण करायला लावलीच पाहिजेत ना। स्टेजवरती उभं राहायचं बसायचं, मग काय आम्ही काय शोपीस नाहीत ना की आम्हाला स्टेजवरती बोलवून घेतलं बरं बाबा कार्यक्रम कुठे आहे? पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, पुण्यामध्ये मी माजी शहराध्यक्ष आहे, मी 15 वर्ष पक्षाचा नगरसेवक आहे, मी विरोधी पक्षनेता आहे, मी एवढी सगळी पदं माझ्याकडे असताना मी वारंवार मी मार्गदर्शन सुद्धा करत असतो, मग मला का नाही बोलायला सांगितलं? बोलायला सांगायचं होतं मला। निश्चितच वसंतजी, आपला नेमका मुद्दा काय तो लक्षात आलेला आहे, परंतु आता या सर्व मुद्द्यांवरती राज ठाकरे काय बोलतात, तुमची नाराजी कशी दूर होते हे बघणं महत्वाचं। खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्याबद्दल।